कोंबडी चोर नाराज करायचं काय? खाली मुंडा वर पाय. त्या कोंबडी चोर नाराज करायचं काय? खाली मुंडा वर पाय. खाली खाली नारायण राणे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या अटकेची मागणी केल्याने महालगाव येथील ग्रामस्थांकडून नारायण राणेंच्या फोटोला चपला मारत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित आंदोलकांनी नारायण राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणून टाकला होता. भगिनी, आज आपण महालगाव येथे या ठिकाणी शिवाजी चौकाच्या या परिसरामध्ये काल आपल्या भारत सरकारचा एक हरामखोर मंत्री नारायण राणे यांनी आपल्या देशाचे नेते वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्वे सर्वा श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांना अटक करा अशी मागणी कोंबडीचोर नारायण राणे यांनी काल या ठिकाणी केलं. खरं म्हणजे आपण जर सध्याचं वातावरण बघितलं, देश लेवल असेल, राज्य लेवल असेल, अत्यंत दूषित वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये या दूषित वातावरणामुळं समाजात माणसात या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतात अशी एक भावना श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी व्यक्त केली आणि हाच मुद्दा पकडून हा कोंबडीचोर नारायण राणे म्हटला की ताबडतोब प्रकाशजी आंबेडकर बाळासाहेबजी आंबेडकर यांना अटक करा. खरं म्हणजे नारायण राणे असतील, त्याची मुलं असतील, यांची अवकात काय आहे, ते बोलतात कसे, वागतात कसं, हे संपूर्ण या सगळी तरुण बांधव असतील, वडीलधारी मंडळी असतात, आपण टीव्ही असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, या ठिकाणी बघत असतो. कुठल्याही गोष्टीत या ठिकाणी भांडवल करायचं आणि स्वतः प्रसिद्धीच्या धोता द्यायचा एवढाच एक उद्योग राणे कुटुंबाचा या ठिकाणी चालू आहेत. दोन चार पक्ष यांनी पालते केलेत तरी पण यांना कुठंच या ठिकाणी सूप मिळत नाही आणि म्हणून वैचारिक भावना या ठिकाणी विसरून हे लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. खरं म्हणजे नारायण राणे या ठिकाणी देशाच्या मंत्रीच्या पदावर या ठिकाणी आहेत. कॅबिनेट मंत्र्याचं खातं त्याच्याकडे असून देखील त्याचं भान त्याला त्या ठिकाणी या ठिकाणी राहिलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी भविष्यामध्ये असल्या प्रकारचे परत एकदा जर यांनी वाच्यता किंवा कुठलंही या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्याविषयी जर वाक्य केलं तर या ठिकाणी समस्त वंचित बहुजन आघाडी असेल, आमच्या ठाकरे गटाची सगळी मंडळी असतील, आता आपण एकत्रितपणे येऊन निश्चितपणे आगामी काळात देखील अशाच पद्धतीने या ठिकाणी नारायण राणे असेल, त्याचे मुलं असेल, त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करू. मी या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा उपजिल्हा प्रमुख या नात्यानं नारायण राणे यांनी काल श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले आणि जी अटकेची मागणी केली मी त्या घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आज देखील समस्त गावकरी मंडळी, वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावकरी यांनी या ठिकाणी नारायण राणेचा जाहीर निषेध केलेला आहे. परत एकदा सगळ्या समस्त उपस्थितीच्या वतीनं नारायण राणे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो, थांबतो. महाराष्ट्राचे नेते वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काल हा हरामखोर भाजप पक्षाचा एक भंगार नेता नारायण राणे व त्याचा मुलगा नेहमीच या महाराष्ट्राला कलंक लागलेले आहेत आणि नेहमीच ते अपशब्द वापरून काहीतरी दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम काल नारायण राणेच्या माध्यमातून घडलं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काल त्यांनी जे काही अपशब्द वापरले म्हणजे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना अटक करण्यात यावी व त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी या गोष्टीचा आम्ही महालगाव ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि थांबतो. या प्रसंगी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, सुरेश अल्लाड, पुंजाराम काळे, कैलास शेळके, संपत जाधव, विकास जाधव, किरण अल्लाड, वंचित बहुजन आघाडीचे अरुण सोनवणे, गौतम जाधव, वंचित बहुजन आघाडी युवा तालुकाध्यक्ष प्रकाश अल्लाड, सुनील मास्तर अल्लाड, दीपक भाऊ झालटे, डीएम जाधव, उमेश अल्लाड, राहुल गायकवाड, अमोल शिंदे, दयानंद अल्लाड, भाऊसाहेब बागुल, रवी अल्लाड, गौतम जाधव, कचरो अल्लाड, भाऊसाहेब अल्लाड, राहुल अल्लाड, सतीश अल्लाड, सतीश गायकवाड, आकाश अल्लाड, पैंथर तालुकाध्यक्ष विशाल अल्लाड, नवनाथ अल्लाड, किरण गायकवाड, कडू जाधव, ओमकार बनकर, प्रकाश जाधव, रेवनाथ महाले, सोमनाथ झिंझुडे, योगेश अल्लाड, विजय अल्लाड, योगेश मोहिते व इतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.